नमस्कार. आज आपण पाहूयात दिवाळी स्पेशल बेसनाचे लाडू. बेसन लाडू करण्यासाठी इथे आपण एक वाटी बेसन, अर्धा वाटी पिठी साखर आणि पाव वाटी तूप असं प्रमाण घेतलंय. काजू आणि वेलची पूड करताना इथे 5 वाट्यांचं प्रमाण घेणार आहे. आता आपण बेसन लाडू करायची कृती बघूयात. यात 1.5 वाटी तूप गरम करून घेऊयात. बेसन भाजण्यासाठी तूप गरम झालंय, त्यामध्ये आपण बेसन घालून ढवळूयात. शक्यतो मंद आचेवर ढवळा. बेसन ब्राउन होईपर्यंत ढवळायचं आहे. इथे मी 5 वाटी बेसन आणि 1/4 वाटी तूप ह्या प्रमाणात घेतलंय. अशा प्रकारे हे मिश्रण एकजीव करा आणि हे थोडं ढवळताना हलकं लागेल. मिश्रण छान भाजून झालंय, आता आपण ते गार करत ठेवूयात. मिश्रण गार होत आलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण वेलची पूड आणि 1/2 वाटी पिठी साखर घालूयात. हे मिश्रण आता चांगलं ढवळून घेऊयात. हे मिश्रण असं छान एकजीव होईल. आता आपण ह्याचे लाडू वळवूयात. हे तयार झाले आपले बेसनाचे लाडू. त्यावरती आपण काजू पण लावू शकतो. पाच वाटी बेसनाचे साधारणपणे असे मध्यम आकाराचे 15 ते 16 लाडू तयार होतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.